महाराष्ट्रामध्ये जी कायदा सुव्यवस्थेची चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांची आज मीटिंग बोलवली. अत्यंत महत्त्वाची चर्चा झाली. आम्ही सर्वांनी एकमताने ठरवलं की महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणं आवश्यक असा ठराव आम्ही घेतला आहे. सोबतच जरांगे पाटलांचं उपोषण कसं सोडवता येईल या दृष्टिकोनातून सर्व पक्षाच्या लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी अशाही प्रकारची ठरलेलं आहे. पण लॉ अँड ऑर्डर कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरक्षित राहावा आणि कोणत्याही प्रकारचा उद्रेक उपद्रव. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. होणार नाही आणि यापुढे जे कोणी उपद्रव करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय या सर्व पक्ष बैठकीमध्ये झाला. आणि एक मिनिट, महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सर्व मराठा आरक्षणाच्या समर्थनाच्या बाजूने आहोत आणि त्याचे जे तांत्रिक बाबी आहेत त्यानुसार लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल हा निर्णय घेण्याचा आज ठरलेला आहे. त्यासाठी विशेष अशा प्रकारचे प्रयत्न केले करण्याचा आमच्या सर्वांचा निर्णय झालेला आहे. जरांगे पाटील साहेबांचं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कालही चर्चा केली, त्यांच्याशी 20 मिनिटं चर्चा केली आणि सोबतच पुन्हा मुख्यमंत्र्यांना विनंती आम्ही सर्वांनी केली, आपण खुद्द जरांगे पाटलांना भेटावं आणि त्यांचं उपोषण कसं स्थगित करता येईल हा निर्णय त्यांनी घ्यावा. आणि जरांगे पाटलांनी देखील या सर्व कोर्टाच्या भानगडी, टेक्निकल भानगडी, कायद्याच्या भानगडी लक्षात घेऊन ती करण्यासाठी त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. सह्याद्रीची उंची म्हणजे